नमस्कार मित्रांनो, मी योगेश सोनवणे, ॲस्पिरेशन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज महाराष्ट्राचा भूगोल हा विषय बघणार आहोत. मागील पाठामध्ये आपण महाराष्ट्राची तोंडओळख झालेली होती. मित्रांनो, या पाठामध्ये आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग व त्यातील जिल्हे आणि तालुक्याविषयी या संदर्भात बोलणार आहोत. महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला चार प्रशासकीय विभाग आपल्याला दिसून येतात. ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये चार प्रशासकीय विभाग होते. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. ते कोणकोणते? तर कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर. यांची जिल्ह्यांची संख्या जर बघायला गेले तर सर्वात जास्त जिल्ह्यांची संख्या हे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्ह्यांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि पुण्यामध्ये 5 जिल्ह्यांची संख्या दिसून येते. नाशिकमध्ये 5 जिल्ह्यांची संख्या दिसून येते. अमरावतीमध्ये 5 जिल्ह्यांची संख्या दिसून येते व कोकणमध्ये 7 जिल्ह्यांची संख्या दिसून येते व नागपूरमध्ये 6 जिल्हे आपल्यास पाहण्यास मिळतात. मित्रांनो, जर आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचा विचार करत असताना जर आपण त्यातील तालुक्यांची संख्या बघितली तर सर्वात जास्त तालुके असलेला प्रशासकीय विभाग हा आपल्याला औरंगाबाद दिसून येतो. त्यामध्ये 76 तालुके आपल्याला दिसतात. त्यानंतर आपण सेकंड क्रम जर बघितला तर त्या ठिकाणी नागपूर आपल्याला दिसतो. नागपूरमध्ये 64 तालुके आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुण्यामध्ये आपल्याला 58 तालुके आढळतात. अमरावतीमध्ये 56 तालुके आढळतात व नाशिकमध्ये 54 व कोकणमध्ये 50 तालुके आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, आता आपल्याला हे सर्व कशा पद्धतीने लक्षात राहील याचा विचार करत असताना मित्रांनो, आपण या शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून ते आपण लक्षात ठेवू शकतो. ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे पुना मे कोरोना और नाना, त्याच पद्धतीमध्ये आपण जाऊ शकतो. पू म्हणजे पुणे, त्या ठिकाणी 5 जिल्हे आहेत. नवसाठी नाशिक, या ठिकाणी 5 जिल्हे दिसून येतात. त्यानंतर अमरावती, त्यामध्ये पण 5 जिल्हे दिसून येतात. कोरोनासाठी तुम्ही कोकण लक्षात ठेवू शकतात, त्यामध्ये आपल्याला 7 जिल्हे आढळून येतात. और म्हणजे औरंगाबाद, त्यात 8 जिल्हे आढळून येतात. आणि राहिलेलं तुमचं नाना म्हणजे नागपूर, त्यामध्ये 6 जिल्हे आढळून येतात. मित्रांनो, आपण या शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असलेल्या प्रशासकीय विभाग हे लक्षात ठेवू शकतो व त्यातील असलेल्या जिल्ह्यांची संख्या पण आपण लक्षात ठेवू शकतो. मित्रांनो, आता आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके असलेले जिल्हे बघायचे आहे. तर सर्वात कमी तालुक्यांचा विचार करत असताना मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके म्हणजेच 0 तालुका, या ठिकाणी कोणताही तालुका आपल्यास दिसून येत नाही. त्यानंतर आपण मुंबई उपनगर या जिल्ह्याचा विचार जर केला तर यामध्ये फक्त 3 तालुके आपल्यास दिसून येतात. त्यानंतर धुळे व हिंगोली यांच्यामध्ये, धुळ्यामध्ये 4 तालुके आणि हिंगोलीमध्ये 5 तालुके आपल्याला दिसून येतात. 15 तालुके असलेले जिल्हे जर बघितले तर आपल्याला जळगाव, रायगड, नाशिक आणि चंद्रपूर हे 4 जिल्हे आपल्याला दिसून येतात. जर आपण याला शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून किंवा अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं झालं तर आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता जरा नाच. या शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून आपण 15 तालुके असलेले जिल्हे लक्षात ठेवू शकतात. त्यानंतर 16 तालुक्यांचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हे आपल्यास दिसून येतात, ते म्हणजे नांदेड व यवतमाळ. यांना जर आपण सोप्या पद्धतीत लक्षात ठेवायचं झालं तर आपण नाय
म्हणजेच नांदेड व यवतमाळ. म्हणजे जर आपण 15 व 16 तालुक्यांचा जर विचार केला आणि त्यांना सोप्या स्ट्रिकच्या माध्यमातून कसे लक्षात ठेवता येईल, तर आपण त्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. जरा जरा नाच व नाय, म्हणजे 15 तालुक्यांचा विचार केला तर जरा नाच आणि 16 तालुक्यांचा जर विचार केला तर नाय. मित्रांनो, तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा व या संबंधित किंवा इतर विषयाचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्कीच भेट द्या. धन्यवाद.